मित्र हो, निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. ब्रँड मोदींचा बँड वाजलेला आहे. पण हा सगळा बँड वाजत असताना जे काही बातम्यांचे वेगवेगळे सूर आणि धून आपल्या कानावर पडते, तर ते वेगवेगळे सूर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक प्रयत्न असतो. त्यातला हा प्रयत्न काय आहे, तर काल उद्धव ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे हे आता माजी मुख्यमंत्री आहेत आणि आजी मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. या दोन्ही आजी माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली होती. तर ती कुठून लागली होती, तर ती लागली होती सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि ठाणेमधून. उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती आणि ठाण्यातूनच एकनाथ शिंदेंचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. म्हणजे एका मुख्यमंत्र्याला दोन ठिकाणी आपली प्रतिष्ठा सांभाळायची होती आणि दुसऱ्या विद्यमान मुख्यमंत्र्याला आपलं होमपीच सांभाळायचं होतं. या दोन्ही ठिकाणी काय झालं, कोण हरलं कोण जिंकलं, हे सगळं उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी का लागलं, कोणी दगाबाजी केली केली का, आणि केली तर त्यावर आता काय होणार आहे, किंवा उद्धव ठाकरे काहीच का करू शकणार नाहीयेत, अशा अनेक प्रश्नांची प्रश्नचिन्ह आपल्या डोक्यामध्ये गोंधळ घालतायत. आणि त्यामुळेच आजचा हा आपला व्हिडिओ आहे की आजी माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा कुठे पणाला आणि कुठे धुळीला. नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, नारायण राणे हे निवडणुकीचं तिकीट मिळवतील की नाही याच्याबद्दल अनेक लोकांना शंका कुशंका होत्या, अनेक लोक पैजा घेत होत्या. पण 23 मार्चला माझा एक व्हिडिओ आलेला आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की निवडणुकीचं तिकीट हे नारायण राणे यांनाच मिळेल. निवडणुकीचं तिकीट मिळाल्यानंतर तिथली शिवसेना त्वेषानं पेटेल असंही मी म्हटलं होतं, तशी ती पेटली. पण एक गोष्ट घडलेली आहे, ती मी आपल्याला इथे आवर्जून सांगतो की आपण असं म्हणतो राजकारणात वावरताना किंवा जे राजकीय नेते असं म्हणतात बऱ्याच वेळेला खाजगीमध्ये की लोकांचं कितीही करा त्यांना जाण नसते. असं नाहीये मित्रो, लोकांनी जाण ठेवली. लोकांनी नारायण राणे यांची जाण ठेवली, लोकांनी उद्धव ठाकरे यांची जाण ठेवली आणि लोकांनी एकनाथ शिंदे यांचीही जाण ठेवली. पण त्यातून जे जे त्यांना सोयीचं होतं आणि शक्य होतं ते सगळं मतदार राजाने या तीनही नेत्यांसाठी केलं. कसं केलं ते मी आपल्याला सांगतोय. आता रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मुकाबला होता नारायण राणे आणि विनायक राऊत यांचा. विनायक राऊत हे 2 वेळा तिथले खासदार होते. नारायण राणे हे स्वतः केंद्रीय मंत्री होते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत ते. आता त्यांना ज्या वेळेला ही तिकीट मिळाली त्यावेळेला कोकणी माणसाच्या मनात एक भाव काय होता की बघा, सिंधुदुर्ग हा जरी छोटा जिल्हा असेल तरी तो महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा करून दाखवण्याचं काम आणि श्रेय जर कोणाकडे जात असेल तर ते नारायण राणे यांच्याकडे जातं. आता हे मी का सांगतोय, तर ते जिंकले म्हणून त्यांना सलाम करायला किंवा ते जिंकले म्हणून सरशी त्याची पारशी असं मी मुळीच करत नाहीये. नारायण राणे आणि त्यांचं राजकारण याच्याबद्दल मतमतांतर असू शकतात, पण नारायण राणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक ब्रँड आहे हे आपण कबूल करावंच लागेल. आता बऱ्याच वेळेला राजकारणात जे काही ब्रँड असतात त्याचे बँड वाजतात, ते आपण मोदींचा बँड वाजताना पाहिला. आणि प्रत्येक ब्रँडला एक बॅड पॅच आणि गुड पॅचही येत असतो. तसा तो राणेंना काही काळापुरता आला. आता तो आल्यानंतर राणेंनी त्यांच्या परीने संघर्ष केला. आता तिथे झालं असं, 6 जे मतदारसंघ आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमधले, त्या मतदारसंघांची आकडेवारीच आपल्या हाती आलेली आणि त्या आकडेवारीनुसार मी फक्त प्रश्न सोडणार आहे. प्रश्नाचं उत्तर हे आपल्या सुज्ञ जाणकार प्रेक्षकांनी शोधून काढायचं. आता पहिला मतदारसंघ जर कोणता होता की जिथून राणेंना भरघोस मताधिक्य मिळालं, तर तो आहे कुडाळ मालवण. आता या मतदारसंघातून राणेंना मिळाले 26,236 मत. आणि या मतदारसंघाची गंमत बघा, या मतदारसंघामध्ये आत्ता आमदार आहेत वैभव नाईक. वैभव नाईक हे देवेंद्र फडणवीसांचे, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचेही ते हितचिंतक आहेत आणि एकनाथ शिंदेंचेही हितचिंतक आहेत. त्यांचे सगळ्यांबरोबर चांगले संबंध असतात आणि त्यामुळे त्यांना निधी असो, त्यांच्यावरची संकट असो, ही बाहेरच्या बाहेर भागवण्यामध्ये किंवा कटवण्यामध्ये ते माहीर आहेत, कारण ते सर्व पक्ष मित्र आहेत. आता त्यांच्या मतदारसंघात 26,000 मतांचं लीड मिळालेलं आहे. त्याच्यानंतर सावंतवाडी जो मतदारसंघ आहे तिथे राणेंना जे मताधिक्य मिळालेलं आहे ते 31,719.
आणि तिथे अपेक्षित होतं 40,000 मताधिक्य, राणेंना अपेक्षित होतं किंवा त्यांच्या टीमला अपेक्षित होतं. तिथे दीपक केसरकर हे तिकडचे आमदार आहेत, त्यांनी काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, पण त्यांच्या मर्यादा आहेत, त्यांच्या कक्षा ज्या आहेत त्या खूपच मर्यादित आहेत, त्यामुळे जेवढं त्यांना शक्य होतं तेवढं त्यांनी केलं. खरं तर मलाच आश्चर्याचा धक्का बसला की तिथून 31,719 इतकं मताधिक्य मिळालेलं. आता त्यानंतर कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला आहे, एक सतीश सावंत सोडले तर तिथून राणेंचा कोणताही समर्थक हल्लेला नाहीये. आता आपली काही मंडळी असं म्हणतील की संदेश पारकर, तर संदेश पारकर हे काही राणेंचे समर्थकही नाही आहेत, आणि गुणवत्ता आणि क्षमता असून ती वाया दवडलेला एक राजकीय कार्यकर्ता जर कोण असेल तर तो कोकण किनारपट्टीवर संदेश पारकर आहे असं माझं मत आहे. ते माझे, मी त्यांचा हितचिंतक आहे, ते माझे मित्र आहेत, हे सगळं जरी खरं असलं तरी राजकारणामध्ये जे कमालीचं गांभीर्य जपावं लागतं आणि राखावं लागतं ते राखलं गेलेलं नाहीये. आता हा जो कुडाळ मतदारसंघ आहे ना मित्र, तिथून जे 26,000 मतांचं जे मताधिक्य आलेलं आहे, 26,236 या मताधिक्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर ज्याला अनेक लोकांनी शीघ्रकोपी ठरवलेला आहे किंवा राजकारणातला बॅड बॉय ठरवलेला आहे, त्या निलेश राणेने ज्या पद्धतीची मेहनत केली आणि त्यांच्या संपूर्ण टीमने, जी मालवण आणि कुडाळमधली टीम आहे, ती मेहनत इतकी फंटास्टिक होती की या मतदारसंघामधून बघा, जेव्हा नारायण राणे 2009 जेव्हा इथून निवडणूक विधानसभेचे लढले होते आणि त्यांनी वैभव नाईकचा पराभव केला होता, तर त्या वैभव नाईकांचा पराभव त्यांनी जवळपास 25,000 मतांनी केला होता आणि आता त्यांना मताधिक्य कितीचं मिळतंय, 26,236. मग असं होत असताना जर वैभव नाईक हे आत्ता उद्धव ठाकरेंबरोबर आहेत तर मताधिक्याची जबाबदारी कोणाची, प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं. याचं कारण काय तर ते मी सांगणार आहे, तो उद्धव ठाकरे या संदर्भात काय बोलले तेही सांगणार आहे. त्याच्यानंतरचा मतदारसंघ राजापूर, तिथे आमदार कोण आहे, राजन साळवी, तिथे विनायक राऊतांना 21,417 लीड मिळाला आहे, म्हणजे तेवढी पिछाडी ही त्या मतदारसंघात राणेंच्या वाट्याला आली. त्याच्या पुढे रत्नागिरी, उदय सामंत, तिथली जी पिछाडी आहे ती आहे 10,037. तिथे पण निलेश राणेंनी काम केलं आहे, म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही अशा उक्तीनुसार जाऊन निलेश राणे तिथे काम केलेलं आहे. आता चिपळूण हा जो शेखर निकम यांचा मतदारसंघ आहे, तिथे पण विनायक राऊतांना मताधिक्य मिळालेलं आहे आणि इथे राणेंचं मताधिक्य घटलंय, ते किती आहे, 19,627. आता 2009 ज्या मतदारसंघातून, बरं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हे इथून जो लीड हवा होता किंवा इथून जो लीड कंट्रोल करायला हवा होता तो लीड कंट्रोल झाला नाही. शिवसेनेतली तिकडची अंतर्गत धुसफूस आणि सगळ्यात महत्वाचं काय तर ते मला आपल्याला सांगायचं आहे, ते म्हणजे कोकणी माणूस हा प्रचंड इमोशनल आहे, म्हणजे तो ज्यावेळेला तुमच्या बाबतीत प्रेम करतो त्यावेळेला तो मनापासून करतो आणि तो तुमच्याबद्दल कृतज्ञता बाळगतो त्यावेळेला तो कमालीची कृतज्ञता बाळगतो. अशी जर बाळगली नसती तर उद्धव ठाकरे यांना मुंबईचा गड जिंकता आला नसता. याच कोकणी माणसाचे जे काही नातेवाईक, जी काही भावकी कोकणात आहे, त्या भावकीने एक गोष्ट ठरवली होती की ज्या राणींनी 40 वर्ष कसं का होईना कोकणासाठी काम करण्याचा प्रयत्न केला त्या राणींना एक ॲप्रिसिएशन म्हणून आपण मतदान करायला हवं, आणि हे जे ॲप्रिसिएशन कोकणी माणसाने केलं त्याच्यामुळे राणे तिथून निवडून आले. आता राणे निवडून आल्यानंतर तो घाव जो आहे किंवा ते जे सगळं दुःख आहे ते उद्धव ठाकरेंना होणं स्वाभाविक आहे, कारण उद्धव ठाकरेंसाठीचं जे दुसरं दुःख आहे ते म्हणजे राजन विचारे पराभूत झाले ठाण्यामध्ये. पण ते मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्या आधी उद्धव ठाकरे कोकण आणि ठाण्याबद्दल काय बोलले ते ऐकूया. ठाणे आणि कोकण, मला नाही वाटत कोकण हा शिवसेनेपासून माझ्यापासून कोणी तोडू शकतो, त्याच्यामुळे कोकणचा पराभव हा अनाकल्य आहे आणि नक्कीच क्लेशकारक आहे. पण कोकणी माणूस असा कधी दगा देऊ शकत नाही, मला नाही वाटत तिकडे लोकांनी शिवसेनेच्या विरोधात मतदान, काहीतरी असू शकेल गडबड, बघायला लागेल. पाहिलं म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय की जे आजी माजी मुख्यमंत्री आहेत ते एकमेकाची प्रतिष्ठा पणाला लागली असताना कसे भिडले ते आता आपण पाहिलं, कारण ठाण्यामधून राजन विचारेंचा पराभव झाला. आता राजन विचारेंचा पराभव होईल की नाही याच्याबद्दल अनेक मतमतांतर होती. याच्यावर मी ज्यावेळेला नरेश मस्के हा दुबळा उमेदवार आहे असं म्हटलं मुख्यमंत्र्यांना, ते माझ्यावर प्रचंड संतापले होते. ते इतके संतापले होते की गेल्या 3 वर्षात किंवा गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्री कधीही माझ्या कोणत्याही प्रश्नावर वैतागले नसतील इतके माझ्या प्रश्नावर वैतागले होते. आणि माझं मत हे आजही ठाम आहे, नरेश मस्के
हे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये तुलनेने दुबळे उमेदवार होते, हे मी पुन्हा एकदा आपल्यासमोर उद्धृत करतोय. पण ह्याच्यात झालं काय ते मी तुम्हाला सांगतो. याच्यात झालं असं, शेवटचे काही तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या काही भागांमध्ये काही नेत्यांकडे काही कार्यकर्त्यांकडे एक फंटास्टिक कॅम्पेन केलं. आणि ते कॅम्पेन काय होतं तर एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की तुमचं काम पडलं तर खासदाराकडे जायचं नाही आहे, माझ्याकडे यायचं. नरेश मस्के हा उमेदवार तुम्ही डोक्यातून काढा, तो उमेदवार एकनाथ शिंदे आहे. आणि हे सगळं होत असल्यामुळे गंमत काय झाली की ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो राजन विचारेंना आधार होता तो कुठून होता तर ओवळा माजिवडा या मतदारसंघातून होता आणि नरेंद्र मेहतांच्या मीरा भाईंदर या मतदारसंघातून होता. आता नरेंद्र मेहता तिथे आमदार नाही आहेत, तिथे आमदार आहेत गीता जैन. या दोघांचं विळ्या भोपळ्याचं वैर आहे. या वैराचा फायदा आपल्याला होईल अशा एका समाजामध्ये राजन विचारे राहिले आणि इथेच राजन विचारेंचा घात झाला. कारण हे दोन मतदारसंघ ओवळा माजिवडा आणि मीरा भाईंदर हा एकनाथ शिंदेंनी कधी बांधला हे काही राजन विचारेंच्या लक्षात येऊ शकलं नाही. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर याच बघा, या मस्केंचा स्पर्धक कोण होता उमेदवारी मागताना, तर सगळ्यात पहिला स्पर्धक होता, त्या स्पर्धकाचं नाव होतं रवींद्र फाटक. रवींद्र फाटक यांची उमेदवारी जाण्यामध्ये किंवा त्यांना ती उमेदवारी न मिळण्यामध्ये जी काही कारणं होती ती आता त्याच्यावर बोलून काय फायदा नाहीये. ती कारण मला माहिती आहेत, ती कारण आपल्यापैकी अनेकांना माहिती आहेत. प्रताप सरनाईक हा तिकडचा सगळ्यात सक्षम आणि ताकदवान उमेदवार होता, पण प्रताप सरनाईक यांना ती उमेदवारी न देता एकनाथ शिंदेंनी ती उमेदवारी नरेश मस्केंना दिली. आणि नरेश मस्के यांना मिळालेल्या उमेदवारीवर जर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं तर ते 10-15 हजाराच्या लीडने येतील असं माझं स्वतःचं मत होतं. कारण त्यांना असलेला विरोध, मी त्याच्यावरचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहे, नरेश मस्केंचा विरोध आणि तिथलं सगळं राजकारण, तो तुम्ही आवर्जून बघा. तर आता जो मला तुम्हाला मुद्दा लक्षात आणून द्यायचा आहे, उद्धव ठाकरे आणि राजन विचारे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती, कारण त्यांना एकनाथ शिंदे यांना पराभूत करण्यासाठी किंवा बॅकफूटवर पाठवण्यासाठी नरेश मस्के हे एक उत्तम उदाहरण होतं, एक उत्तम पर्याय होता आणि तोच करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण इथे आता माझ्या हातात आकडेवारी आहे आणि त्या आकडेवारीमध्ये सर्वात म्हणजे जे 6 मतदारसंघ आहेत त्यातला मॅन ऑफ द मॅच जर कोण असेल तर तो आहे ओवळा माजिवडा मतदारसंघ आणि त्याचे आमदार प्रताप सरनाईक. तिथून त्यांना लीड किती मिळालंय, 61,399 इतका लीड राजन विचारेंच्या विरोधात तिथून नरेश मस्केंना मिळालेला आहे. आणि 2.25 लाख मतांनी नरेश मस्के इथून विजयी झालेले. आता हा विजय कोणाचा आहे, तर हा विजय नरेश मस्केंचा कागदावर आपल्याला दिसतोय, पण हा विजय आहे एकनाथ शिंदेंचा. याचं कारण काय, तर ठाण्यातल्या जनतेनं काय विचार केला ते मी आपल्याला सांगतो. जेव्हा या राजन विचारे आणि मस्केंच्या विरोधातल्या या सगळ्या मुकाबल्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या काही प्रतिष्ठित संस्थांना आणि व्यक्तींना संपर्क साधला तेव्हा ते असं म्हणाले की तुम्ही मला एक सांगा की मुख्यमंत्री तुमचा ठाण्याचा आहे आणि तो प्रतारित झाला किंवा त्याचा अपमान झाला तर तुम्हाला चालणार आहे का? ठाण्याला इतक्या वर्षानंतर मुख्यमंत्री पद मिळालेलं आहे, त्यासाठी तुम्ही काय करू शकता एवढं मला सांगा, मी तुमच्याकडे आलेलो आहे. अशा प्रत्येक टापूमध्ये प्रत्येक चमूमध्ये मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला आणि नरेश मस्के यांचा विजय झाला. आता या विजयामध्ये राजन विचारे यांचं नेमकं काय चुकलं, राजन विचारे यांना सुरुवातीला प्रचंड मोठा जनाधार होता आणि असं वाटत होतं की वातावरण हे राजन विचारे यांच्या बाजूनेच आहे, पण जेव्हा जसं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्लॉग ओव्हर असतात त्या स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं, प्रताप सरनाईक यांनी केलं, रवींद्र फाटक यांनी केलं आणि हा एक टीम विजय म्हणून निवडून आणण्यामध्ये नरेश मस्केंना त्यांना यश मिळालं. इथे आणखी एका तरुण कार्यकर्त्याचं नाव आपण आवर्जून घेतलं पाहिजे आणि ते आहे पूर्वेश सरनाईक. पूर्वेश सरनाईक हा आमदार पुत्र आहे, त्यामुळे आमदार असलेल्या आपल्या वडिलांची विरासत आपल्याकडे येईल असं त्यांना वाटतंय. पण मी आपल्याला या आधीही भविष्यवाणी केली आहे, पुढच्या वेळेला जर युती नसली तर तिथून देवेंद्र फडणवीस यांची अत्यंत निकटवर्तीय व्यक्ती ओवळा माजिवड्याच्या मतदारसंघातली उमेदवार असेल, जी माध्यमांमधली जाणकार आहे, उत्तर प्रदेशची आहे आणि जिचं महाराष्ट्राच्या राजकारणातल्या किचन कॅबिनेटमध्ये विलक्षण वजन आहे, ही गोष्ट बहुधा
सरनाईक यांच्या चिरंजीवांना कळलेली आहे आणि त्यामुळे आपलं बॅटल किंवा आपलं विकेट, आपली पिच आपण स्वतः निवडलं पाहिजे आणि त्यावर बॅटिंग केली पाहिजे हे ज्युनियर सरनाईकांना कळल्यामुळे त्यांनी ही नरेश मस्केंची निवडणूक स्वतःच्या अंगावर घेतली आणि ते लढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता नरेश मस्के यांचा झालेला 2.25 लाखांचा विजय आणि नारायण राणेंचा झालेला हा 45,000 किंवा 48,000 विजय, या दोन्ही गोष्टी उद्धव ठाकरे यांना फारशा रुचलेल्या नाहीयेत. आणि का रुचाव्यात? कारण उद्धव ठाकरेंना दोन्ही नेत्यांनी किंवा एकनाथ शिंदेंनी म्हणा किंवा नारायण राणेंनी म्हणा राजकीय पद्धतीने डिस्टर्ब केलेलं आहे, त्यामुळे ते त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करतील. पण आता ते उत्तर काढण्याच्या या प्रयत्नात स्वतः उद्धव ठाकरे आहेत का किंवा जर ते प्रयत्नात गेले तर ते यशस्वी होणार का? याचं कारण असं आहे की मोदींचं जे नुकसान झालं ते नुकसान हे आपल्या विरोधकांवर उट्ट काढण्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा नारायण राणे असतील, या तिन्ही आजी माजी मुख्यमंत्र्यांना मतदार राजाने एक संदेश दिलेला आहे, तो म्हणजे आम्ही तुमच्याबद्दल कृतज्ञ आहोत पण तुम्ही इतरांबरोबर सुडानं वागू नका. बहुधा याच निकालानंतर कदाचित जर उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री, नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर धडा घेतला तर हे जे दोन्ही बॅटल फील्ड आहेत हे दोन्ही या नेत्यांकडे स्वतंत्रपणे राहू शकतात. काय करायचं हा निर्णय या तिन्ही नेत्यांना किंवा या आजी माजी मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. आपल्याला काय वाटतं? मतदार राजा किंवा सर्वसामान्य जनता ही कृतघ्न असते असा आरोप खासगीत काही नेते करतात, पण जनता सब कुछ देखती है आणि ती सब कुछ जानती है असंच समजण्याचे हे दिवस आहेत का? 2024 लोकसभा निवडणुकांनी ते आपल्या लक्षात आणून दिलंय आणि बहुधा हीच या निवडणुकींची शिकवण असावी. आपल्याला या तिन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेबद्दल काय वाटतं ते आपण आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये कळवा. आणि कोकणी मतदार किंवा जो हुकमी मतदार आहे तो कोणाबरोबर राहिला? कोकणात राणेंबरोबर राहिला, ठाण्यात शिंदेंबरोबर राहिला आणि मुंबईत ठाकरेंबरोबर राहिला हे आपल्याला पटतंय का? मित्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तुम्ही तो पाहिला असेल, तुम्हाला तो आवडला असेल तर आवर्जून लाईक करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.